हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आज फर्स्ट लेक्चर असणार आहे महावितरण भरती 2024 जे काही पद आहे विद्युत सहाय्यक, यासाठी टोटल 5,347 म्हणजे 5,000 प्लस जागांसाठी जी वॅकन्सी आलेली आहे त्यासाठी आजपासून लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. जे कोणी ITI झालेले आहेत, इलेक्ट्रिशियन वायरमॅन आहेत, ते या पदासाठी पात्र असणार आहेत. तर त्यांनी सर्वांनी जे कोणी तुमच्या नोंदमध्ये असतील त्यांना सुद्धा लेक्चर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या लेक्चरचा पुरेपूर फायदा घेता येईल. आणि या पदासाठी बघा जागा भरपूर आहेत, सो बरेच जण जर ऍप्लिकेबल किंवा पात्र तुम्ही असाल तर फटाफट तुम्ही फॉर्म भरून फॉर्म भरायचे डेट सुद्धा आता चालू आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि प्रिपरेशन आता आपण आजपासून सुरू करणार आहोत. तर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कोणते प्रश्न किंवा कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, IBPS पॅटर्न असणार आहे. एक्झॅक्टली आपण तोच पॅटर्नने इथून पुढचं लाईव्ह सेशन स्टार्ट केलेलं आहे, रोज 4 लाईव्ह असणार आहे. सो फटाफट सर्वांनी जॉईन करून घ्या. ओके, बघा, तर हे 10,000 अतिसंभाव्य प्रश्नांचा महासराव याच्यामध्ये असणार आहे. ओके, तर सुरू करूयात. चला फटाफट तुम्ही कमेंट मध्ये आन्सर द्यायचं आहे, क्वेश्चन स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, तर कमेंट मध्ये आन्सर द्यायचंय. गुड इव्हनिंग. ठीक आहे. तर बघा इथे PQRS आणि T यापैकी प्रत्येक व्यक्तीचा पेशा हा शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी आणि बँकर यापैकी आहे. पी हा पोलीस अधिकारी आहे आणि क्यू हा डॉक्टर किंवा वकील नाही. आर हा शिक्षक आहे आणि एस हा बँकर किंवा वकील नाही. तर त्यापैकी कोण बँकर आहे, बँकर कोण आहे ते तुम्हाला काढायचंय. ठीक आहे, पझल फॉर्मॅट, पझलचा क्वेश्चन आहे हा. ओके, तर चला फटाफट सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. काय आन्सर आहे कमेंट मध्ये उत्तर द्या. आजपासून आपण लाईव्ह सेशन स्टार्ट झालेलं आहे, ज्यांना कोणाला माहित नसेल तर त्यांना अपडेट करून द्या. आणि रोज रेग्युलर हे क्वेश्चन असे सिरीज ही चालू राहणार आहे, रोज 4 लाईव्ह असणार आहे दुपारी 3. ओके, व्हेरी गुड, व्हेरी क्विक, छान. आता बघा सॉल्व्ह करताना नॉर्मली चुकायचं नसेल. ठीक आहे, मी जरा पेनचा कलर चेंज करून घेते. ठीक आहे, बघा हे कोण पर्सन्स आहेत, पी, त्यानंतर क्यू आहे, आर आहे, एस आहे आणि टी आहे, एवढेच आहेत, 5 आहेत. ठीक आहे, पझल फॉर्मॅटचा क्वेश्चन आहे, विदाउट मिस्टेक सॉल्व्ह करायचे तर पटापट अशी फक्त मांडणी करून घ्या. ओके, आता कोण आहेत ते बघा, शिक्षक आहेत, मग आपण टीचर देऊया त्यासाठी. ठीक आहे, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, त्यानंतर वकील म्हणजे लॉयर आहे, पोलीस आहे आणि अजून कोण आहे, पोलीस अधिकारी आणि बँकर आहे, हे पण 5 आहेत. ओके, तर बघा आता हे सॉल्व्ह कसं करणार. व्हेरी गुड, ज्यांना माहित नाहीये त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या इथं. अशा पझल फॉर्मॅटमध्ये जे विचारले ना, पर्सन्स आपण आधी घ्यायचे, त्यानुसार टीचर्स बघा त्यांच्या पोस्ट ज्या आहेत त्या आपण इकडे लावून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, काय सांगितलं बघा इथे, सुरुवात इथून होते. पी हा पोलीस अधिकारी आहे, मग पी जो आहे बघा इथं पी दिलाय हा पर्सन, इकडे पर्सन्स दिलेले आहेत, तो पोलीस अधिकारी आहे, मग इथे पोलीसचा पी आहे, याच्यामध्ये टिक मार्क करून घ्या. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलंय, आणि क्यू हा डॉक्टर किंवा वकील नाही. आता क्यू जो आहे तो काय सांगितलंय, डॉक्टर नाहीये आणि तो लॉयर म्हणजे वकील पण नाहीये. ओके, याची बघा पी जो आहे तो मिळालाय, बाकी ठिकाणी तुम्ही क्रॉस करू शकता कारण तो बाकी काहीच नसणार आहे. समजलं? आता पुढे काय करणार, पुढे बघा काय सांगितले, आर हा शिक्षक आहे. आता आर कुठे आहे बघा, इथं आर आहे, तो शिक्षक आहे, टीचर आहे, इथं त्याला टिक केला, बाकी ठिकाणी क्रॉस करून घ्या, सिंपल. पुढे सांगितलंय आणि एस हा बँकर किंवा वकील नाही. आता एस जो आहे तो काय नाहीये, बँकर नाहीये आणि कोण नाहीये, वकील पण नाहीये. ठीक आहे, म्हणजे लॉयर नाहीये, इथे क्रॉस करून घ्या. आता एवढंच आहे, बाकी काही दिलेलं नाही. मग आता कसं सॉल्व्ह करणार तुम्ही हे, असं काही नाही. IBPS मध्ये मॅथ्स आणि बुद्धिमत्ता इक्वली विचारलं जातं, कधीतरी वेटेज थोडं कमी जास्त होतं, काही ठिकाणी रिझनिंग जास्त असतं. ठीक आहे, काही ठिकाणी मॅथ जास्त होतं, म्हणजे तुमच्या ज्या शिफ्ट वाईज एक्झाम होतात ना त्यावरती डिपेंड करतं की काही ठिकाणी जास्त विचारलं जातं रिझनिंग, काही ठिकाणी मॅथ्स जास्त विचारलं जातं. ठीक आहे, समजलं? आता बघा जर हा इथं काय सांगितलं, आता बाकी ठिकाणी क्रॉस येईल, इथं बघा इथं टीचर आहे ना, तो ऑलरेडी इथे सिलेक्टेड झालाय, बाकी ठिकाणी तर क्रॉस घ्यायचंय.
त्यानंतर अजून कुठे बघा, हा जो पोलीस आहे इथं सिलेक्ट झालाय, बाकी ठिकाणी क्रॉस करून घ्या. ठीक आहे, आता शिल्लक कोण राहते बघा इथं, तर क्यू जो आहे तो कोण होणार आहे, मग क्यू जो आहे तो बँकर होईल. राईट, बँकर होईल. बघा इथे एक हा कोण आहे, एस जो आहे तो इथे त्याच्यासाठी एक एमटी राहतोय, त्या ठिकाणी तो डोका असणार डॉक्टर असणार आहे. आपण पेन जो आहे ते दुसरे युज करूयात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हायलाइट होईल इझिली. इथं क्यू जो आहे तो बँकर असणार आहे, त्याच्यासाठी एक रिकामा राहिलेला आहे. बाकी आता शिल्लक राहिला कोण नाहीये बघा इथं, लॉयर इथं एकच राहिलाय, एक टी राहिलाय आणि इथे लॉयरची पोस्ट आहे ती रिकामी राहिली, बाकी ठिकाणी क्रॉस करून घ्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. ज्या ठिकाणी ज्यांच्या पोस्ट आहे तिथे टिकमार्क करा, बाकी ठिकाणी क्रॉस करत जा, कारण एका व्यक्तीला एकच पोस्ट असणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, समजलं. मग विचारले काय, तर कोण बँकर आहे, तर क्यू हा बँकर आहे. बरोबर, बँकर कोण आहे, तर क्यू आहे. ऑप्शन टी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. समजलं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्लड रिलेशन आहे, पझल फॉर्मॅट मध्ये आहे, सॉरी कोडिंग मध्ये आहे. आता कोड मध्ये तुम्हाला दिलेला आहे हे. आता सांगा मला कशा पद्धतीने हा सॉल्व करणार, तुम्हाला काही सेकंड्स देते, तुम्ही सॉल्व करून द्या, त्यानंतर मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने सॉल्व करायचंय. येस, लवकरच बघा आपली बॅच सुद्धा सुरू होणार आहे, महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे. इथे डाउनलोड ऍप करण्याची तुम्हाला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, किंवा तुम्हाला इथे कॉल करायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता. आणि सिरीज रोज 4 लाईव्ह राहणार आहे, सो डोंट वरी. ठीक आहे, चला फटाफट सांगा याचा आन्सर काय कमेंटमध्ये. मी एक्सपेक्ट करते की तुम्ही लवकर मला आन्सर देताल. ठीक आहे, हा आहे आयबीपीएस चा पॅटर्न. ठीक आहे, आयबीपीएस पॅटर्न नुसार असे प्रश्न विचारले जातात एक्झाम मध्ये. आता तुम्हाला बघितला तर सांगितले बघा, ए इंटू बी म्हणजे बी हा ए, बी हे ए चे वडील आहेत. ठीक आहे, इथं रिस्पेक्ट गेला कुठे. ठीक आहे, तर बी हे ए चे वडील आहेत. ठीक आहे, बघा ए इथे भागेल डिवाइडचं साईन आहे बी, म्हणजे बी हा ए चा मुलगा आहे. सगळीकडे जर बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला बी बी दिसणार आहे, इथे बी, इथं बी, इथं बी, बी बी बी, म्हणजे सुरुवातीचा जे दुसरा जो कोणी ऑब्जेक्ट किंवा एलिमेंट असणार आहे तो पहिल्याचा रिलेशन मध्ये रिलेटिव्ह येणार आहे, किंवा त्याचं नातं येणार आहे ते पुढच्या सोबत. ओके, येस, बॅचच्या ऍडमिशन सुरू आहेत. ठीक आहे, बॅच जी सुरू होणार आहे त्याचे ऍडमिशन सुरू आहेत, सो तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता इथे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, बाकी सगळं विसरून जा. इथे तुम्हाला जे काही समीकरण किंवा आपण इक्वेशन दिले ते इक्वेशन मध्ये तुम्हाला विचारलंय टी चे क्यू शी नातं काय आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करणार. तर बघा इथे पी डिवाइड आणि क्यू दिलाय. ठीक आहे, म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट, मी इथे काय सांगितलं, बी हा ए चं, बी चं रिलेशन सांगितले ए सोबत, म्हणजे इथे काय सांगणार आहे, क्यू हा पी चं काहीतरी रिलेशन असणार आहे. म्हणजे क्यू कोण आहे बघा, इथे डिवाइडचं साईन आहे, डिवाइड म्हणजे काय सांगितलंय, मुलगा आहे, म्हणजे क्यू हा पीचा मुलगा असणार आहे. ठीक आहे, आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये शिकायच्या असतील तर बॅच नक्की जॉईन करून घ्या. याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे, तर जो कोणी मेल असेल त्या मेलसाठी आपण काय करतो, बॉक्स करतो, फिमेल असेल तर सर्कल करतो, का तर ते इझिली हायलाइट होतात, त्यांचं जेंडर आपल्याला समजतं. जे कोणी मॅरिड असतील किंवा हजबंड वाईफ असतील त्यांच्यासाठी आपण डबल काय घेतो. ठीक आहे, जे मॅरिड असतील किंवा कपल असतील त्यांच्यासाठी दोन जे काही लाईन्स आहेत त्या आपण हॉरिझॉन्टल लाईन वरती घेत असतो, आणि जे काही सिबलिंग्स आहेत त्यांच्यासाठी आपण सिंगल लाईन घेत असतो. ओके, तर पुढे बघा, मग आता काय सांगितलंय, एवढं झालं पी, बघा क्यू कोण आहे, मुलगा आहे पीचा. पुढे इंटू साठी काय सांगितलं, इथे इथं इंटू आहे, म्हणजे बी हे ए चे वडील आहेत, म्हणजे आर हे कोण आहेत, क्यू चे वडील आहेत. आता क्यू चे वडील आहेत म्हणजे इथं येणार आहे नक्कीच. ठीक आहे, पी कोण आहे, क्यू हा पी चा मुलगा आहे. आता आर इथं येतील, वडील आहेत, म्हणजे पी कोण झाली, फिमेल झाली, ये दोघं मॅरिड आहेत. ओके, पुढे बघा, आता आर ऍट द रेट, ऍट द रेट कुठे आहे, तर इथं ऍट द रेट साईन आहे, बाय मिस्टेक स्पेलिंग टायपिंग झालेली आहे. ठीक आहे, आता इथे ऍट द रेट आहे, म्हणजे बघा एस हे कोण आहे आर चे, ते आपण रिलेशन इथे बघूया. बी हा एचा भाऊ आहे, म्हणजे एस हा आर चा भाऊ आहे. ठीक आहे, बघा इथं येईल एस, एस हा भाऊ आहे. ठीक आहे, सिबलिंग्स आहेत, भाऊ 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 आहेत बघा, म्हणून इथे आपण एक सिंगल लाईन मारलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, पुढे बघा, आता इथे टी आणि त्याच्यामध्ये इक्वल एस दिलाय. पुढे इक्वलचं साईन काय सांगितलंय, बी ही एची पत्नी आहे, म्हणजे टी ही एसची पत्नी आहे. ठीक आहे,
ठीक आहे. इथे एक जोडी तयार झाली, इकडे एक जोडी तयार झाली. पुढे काय सांगितलं बघा, यू आणि टी मध्ये प्लस साईन आहे. प्लस म्हणजे काय, बी ही याची बहीण आहे, म्हणजे यू ही कोणाची बहीण आहे, टी ची बहीण आहे. ठीक आहे, ठीक आहे, या बहिणी बहिणी आहेत. विचारले काय, टी चे क्यू सोबत नातं काय आहे. ठीक आहे, मग टी च क्यू सोबत नातं काय येणार आहे, तर हे दोघे जण जर भाऊ असतील या त्यांच्या वाईफ्स असतील, तर ऑब्व्हियसली टी पण कोण, फिमेल आहे. मग टी ही क्यू ची कोण असणार आहे, तर काकू असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, गुड इव्हनिंग. चला मला सांगा फटाफट करेक्ट आन्सर कोणाकोणाचं आलं. क्वेश्चन फक्त रीड करताना व्यवस्थित करायचंय. नक्की सेकंड ऑब्जेक्टचं बघा, इथं बी बी सगळीकडे बी आधी दिला होता, म्हणजे जो दुसरा एलिमेंट असणार आहे नेहमीचा, दुसरा कोणता असेल त्याचं नातं त्यांनी सांगितलं होतं. ओके, चला नेक्स्ट घेऊयात. पुढचा क्वेश्चन बघा काय, आता हा सेटिंग फॉर्मॅट मध्ये आहे, कमेंट मध्ये उत्तर द्यायचं काय उत्तर असणार आहे. चला मी एक्सपेक्ट करते की तुम्ही मला फटाफट कमेंट मध्ये आन्सर्स देताल. ओके, प्रॅक्टिस कशी चालू आहे सर्वांची कमेंट मध्ये मला सांगू शकता. बघा, पी क्यू आर एस टी आणि यू हे सहा लोक एका ओळीत बसले आहेत, त्याच क्रमाने असणं आवश्यक नाही. म्हणजे रांगेतील बघा त्याचं स्थान सांगायचं, किंवा रांगच असणार आहे इथे. बघा जर दोन व्यक्ती पी आणि क्यू त्यांच्यामध्ये बसले असतील, ठीक आहे, चला कन्फर्म याचं उत्तर काय असेल सांगा मला कमेंट मध्ये. ठीक आहे, चला कमेंट मध्ये उत्तर द्या पटकन, काय आहे पॉसिबिलिटी, किती येतील इथं. ओके, उद्धव 3 आन्सर दिला. ठीक आहे, सांगते आता किती जण आहेत, पी क्यू आर एस टी यू, म्हणजे हे टोटल 6 जण आहेत. म्हणजे बघा अशा पद्धतीने 6 हे असे बसलेले असणार आहेत. ठीक आहे, आता मी सॉल्व्ह बघा कशा पद्धतीने करते. बघा पी आणि क्यू यांच्यामध्ये, सॉरी, जर दोन व्यक्ती पी आणि क्यू त्यांच्यामध्ये बसले असतील, ठीक आहे, पी आणि क्यू दोन व्यक्ती आहेत. आता फक्त एवढंच सांगितलंय, बाकी त्यांच्या एक्झॅक्टली सेटिंग दिली आहे का, नाही दिलेली. मग पॉसिबिलिटी इथं सुद्धा येईल, म्हणजे क्यू इथं पण असू शकतो, अशा पद्धतीने पण होऊ शकतं. आता बघा हे किती झालेत, 4 झालेत. ठीक आहे, 6 जण आहेत, म्हणजे बघा इकडे एक असू शकतो, इकडे एक असू शकतो, किंवा इकडे 2 असू शकतात, किंवा इकडे 2 असू शकतात. बघूयात आता पुढे काय सांगितलं. बघा दोन व्यक्ती टी आणि यू यांच्या मध्ये बसलेले आहेत, ठीक आहे, टी आणि यू. आता पॉसिबल आहे की जर तुम्ही इथं टी घेतला तर 1-2 सोडून इथं एक व्यक्ती येऊ शकतो. जर इथं घेतला तर संख्या वाढेल, ओके, सेटिंगची संख्या वाढेल. तर बघा टी आणि यू असं घेऊ शकता, किंवा इथं यू घेऊ शकता, 1-2 इथं टी घेऊ शकता, अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं येईल. आता बाकी बघा पुढे अजून काय, तर आर आणि एस यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या असतील. आता दोनच राहिलेत, हे टोटल बघा किती झाले, 1-2-3-4-5 झाले, 1-2-3-4-5 झाले, दोनच राहिलेत, एक जागा राहिली. म्हणजे इथं आर इथं एस घेऊ शकता, किंवा इथं आर इथं एस घेऊ शकता. हे झाले 6. अजून जर तुम्ही याच्यात चेंज केलं तर अजून 2 पॉसिबिलिटी इथे तयार होतील, पण आपल्याला काही गरज नाहीये ते करण्याची. विचारले काय, आर आणि एस यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, कोण आहेत असं नाही विचारलेलं, किती आहेत. तर आर आणि एस मध्ये इथं सुद्धा 2 येत आहेत, आर आणि एस मध्ये इथं सुद्धा 2 येत आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन. आता हे इनइक्वालिटी वरती क्वेश्चन विचारलेला आहे, मला कमेंट मध्ये सांगा याचा आन्सर काय आहे. काय आन्सर येईल, इनइक्वालिटी टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. तुम्हाला इथे निष्कर्ष दिलाय, विधान दिलाय, त्या विधानांमध्ये बघा निष्कर्ष दिलेत ते फॉलो करतात का हे सांगायचंय. ठीक आहे, मग आता मला सांगा काय आन्सर येईल. बघा एफ इथं काय सांगितलंय,
फर्स्ट एफ इज ग्रेटर दॅन सी सांगितलं, एफ हा सी पेक्षा मोठा आहे. मग बघा इथे कुठे एफ आहे, आता तुम्हाला एफ कडून सी कडे जायचंय, म्हणजे हा सर्वांना माहिती आहे हा ग्रेटरचा साईन आहे. जर इकडून इथपर्यंत ट्रॅव्हल करायचंय तर निडेड साईन्स कोणता आहेत, ग्रेटर, ग्रेटर ऑर इक्वल आणि इक्वल, हे जर तीनही असतील तर चालेल. पण अशा पद्धतीचं लेसरचं साईन मध्ये आलं तर ते पुढे फॉलो होणार नाही किंवा पुढे जाणार नाही. ओके, मग बघा हे साईन्स येत आहेत का, इथं एफ आहे आणि सी कुठं आहे. बघा एफ कडून आर कडे जाता येत आहे, आर कडून जी कडे जाता येत आहे, पुढे जी तर कुठे नाहीये, एल कडे पण जाता येत आहे. ठीक आहे, एल पर्यंत पोहोचले. बघा इथं एल आहे, एल कडून बी कडे जाता येत आहे, बी कडून टी कडे जात आहे आणि टी कडून सी कडे जाता येत आहे, म्हणजे सी पर्यंत पोहोचता येते. म्हणजे फर्स्ट जो आहे तो फॉलो करतोय, करेक्ट, फर्स्ट जो निष्कर्ष आहे तो फॉलो करतोय. सेकंड वाला बघा, आपल्याला खूप टाइम नाही लागला पाहिजे. ठीक आहे, पेन तुम्हाला जर इनइक्वालिटी क्वेश्चन जर आला तर तुम्हाला पेनची गरज लागायला नको आहे. ठीक आहे, तुम्ही बघूनच सांगू शकता फॉलो करतोय की नाही करत आहे. ठीक आहे, आता बघा ई लेसर दॅन किंवा ई इज, बघा लेस दॅन आर, ई इज अ लेस दॅन आर आहे, म्हणजे आर कडून तुम्ही ई कडे जाऊ शकता कारण त्याच्यासाठी गेट जो आहे तो किंवा डोअर जो आहे तो ओपन आहे. इथे आर कुठे आहे चेक करा एकदा, इथे आर आहे, आर कडून जी कडे जाता येते, जी इथं कुठेच नाहीये, पुढे बघा जी कडून एल कडे जाता येते, त्यानंतर बघा एल इथं आहे. ठीक आहे, आर कडून इकडे जायचंय, इथून बघा एल कडून बी कडे जाता येत आहे, बी कडून टी कडे जाता येत आहे, त्यानंतर टी बघा इथं आहे, टी कडून एम कडे जाता येत आहे, एम कडून व्ही कडे आणि इकडे सुद्धा पोहोचता येते, म्हणजे हा सुद्धा फॉलो करतोय. समजलं? तुम्हाला असं लिहून दाखवायची गरज आहे का की करेक्टली बघा कसं रिलेशन येईल. मग त्यांचं एफ जर घेतलं आपण तर ग्रेटर आर येईल, ग्रेटर दॅन जी, ग्रेटर दॅन एल, एल नंतर ग्रेटर दॅन बी आहे, ग्रेटर दॅन टी आहे. ठीक आहे, आणि इक्वल टू सी आहे. बघा हे फर्स्ट आहे. सेकंड वाला जर घेतलं तर ते कसं येणार आहे, ई इज लेसर दॅन आर, म्हणजे तुम्हाला आर कडून इकडे जायचंय, तर बघा इथं आर आहे, आर आर इज ग्रेटर दॅन जी येईल, जी इज ग्रेटर दॅन एल आहे, आणि पुढे एल पासून बघा इथे एल इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन टी, आणि इथे टी, टी इज ग्रेटर दॅन एम, ग्रेटर दॅन व्ही इक्वल टू. ठीक आहे, कुठे पोहोचायचंय, फक्त आर पर्यंत पोहोचायचंय ना, ई पर्यंत पोहोचायचंय ना. ओके, बघा ई पर्यंत इथे पोहोचता येते, टी एम व्ही आणि पुढे ई झालं. ही एवढी मोठी मेथड किंवा हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही गरज नाही पडली पाहिजे. दोन्ही फॉलो करतात, म्हणजे बघा काय, दोन्ही पालन करत नाही आहे इथं ऑप्शन. बघा एक आणि दोन दोन्ही पालन करतात, ऑप्शन तीन हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढे जाऊयात. तर महावितरण बघा, महाडिस्कॉम भारती 2023 विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी आपल्याकडे नवीन बॅच सुरू होणार आहे. इथे 60% ऑफ आहे, फक्त 2499 मध्ये ही बॅच तुम्हाला भेटेल. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला असणार आहेत. सो बॅच फटाफट जॉईन करून घ्या. इथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, चला पुढे जाऊयात. फटाफट आणि क्विक आन्सर सॉल्व्ह करायचंय. कोडिंग रिकॉर्डिंगचा टाइप आहे हा क्वेश्चनचा, कसं सॉल्व्ह करणार. बघा इथे तुम्हाला एक टेबल दिलाय, त्याच्यामध्ये संख्या चिन्ह दिलेत आणि काही त्याच्यासाठी संकेत दिलेले आहेत, कोड्स दिलेत म्हणजे त्याच्यासाठी. तर तुम्हाला इथे काही अटी दिलेल्या असतात आणि त्या अटी तुम्हाला फॉलो करून करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला इथे द्यायचं असतं. आता मला सांगा काय उत्तर येईल याचं. एकदम जेवढा मोठा क्वेश्चन तेवढा इझी असतो. ठीक आहे, आता मला सांगा काय आन्सर येईल. ओके, आता बघा पहिली अट काय सांगितली आहे, जर पहिला घटक चिन्ह असेल आणि तिसरा घटक संख्या असेल तर या दोघांचेही संकेत आपापसात बदलले जातील. तुमचा प्रश्न कुठे आहे तर प्रश्न बघा इथे बेसला दिसेल तुम्हाला. बघा खालीलपैकी कोणता संकेत हा, बघा इथे क्वेश्चन आहे, एक्झॅक्ट मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आहे, इथं त्याच्यासाठी कोड हवा आहे तुम्हाला. ठीक आहे, ऍट द रेट आहे 57#3 साठी योग्य संयोजन कोणतं असेल ते विचारले तुम्हाला. बघा ऍट द रेट 57# आणि 3 आहे इथं. तसं इथे अटी वाचूयात, जर पहिला घटक चिन्ह असेल आणि तिसरा घटक संख्या असेल तर पहिला घटक चिन्ह आहे का, आहे. तिसरा घटक बघा, पहिला हा दुसरा तिसरा, तिसरा घटक संख्या असेल तर मग संख्या तर नक्कीच आहे, म्हणजे पहिली अटच फॉलो होती याच्यामध्ये. मग पहिली अट फॉलो होतीये, त्यांनी काय सांगितलंय, संकेत आपापसात बदलले जातील त्यांचे जर ते असेल एक्झॅक्टली तर.
मग जे सातचा जो संकेत आहे काय आहे, सातचा संकेत पी आहे, म्हणजे पी आधी येणार. मग याच्यामध्ये चेक करा पी आहे का, तर बघा इथं म्यू आहे, इथं टी आहे, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले. याच्यात पी आहे आणि दुसरा आणि चौथ्या ऑप्शन मध्ये पी आहे स्टार्टिंगला. मग ते दोन्ही फॉलो करतील किंवा आपण कंटिन्यू घेणार ते. आता ऍट द रेट साठी काय साईन दिलाय बघा, ऍट द रेट साठी संकेत काय दिलाय, तर टी आहे, म्हणजे तिसऱ्या नंबरला टी येणार आहे. इथे बघा टी कुठे आहे, तर इथं सुद्धा टी आहे आणि इथं सुद्धा टी आहे, दोन्हीकडे पण टी आहे. ठीक आहे, आता बाकीचे संकेत ऍज इट इज करायचे, कारण दोघांचेच फक्त अदला बदल करायला सांगितले होते. मग काय पुढे, पाच साठी काय कोड येणार आहे, के आहे. तर पाच साठी के आहे का, तर दोन्हीमध्ये सुद्धा के आहे. त्यानंतर पुढे काय आहे, हॅश आहे, हॅश साठी वाय आहे. तर बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये वाय आहे, पण चौथा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये झेड आहे, म्हणजे फोर्थ जो आहे तो कट होईल, ऑप्शन टू हे त्याचा आन्सर असणार आहे. समजलं? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. रोज लाईव्ह सेशन होणार आहे, रोज 4 वाजता जी ही काही भरती आहे त्याच्यासाठी तुम्ही रोज 4 लाईव्ह येऊ शकता आणि एक्झॅक्ट प्रिपरेशन तुम्ही करू शकता. मॅथ्स म्हणजे कॉन्ट आणि तुम्हाला रिझनिंगची प्रॅक्टिस होणार आहे. सो विदाउट मिस तुम्ही हे काय करायचं, लेक्चर जॉईन करायचे. म्हणजे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत सिक्युरिटीला कसं लिहिलं जाईल ते सांगा, हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. फक्त तुम्हाला फास्ट आणि स्पीडअप व्हायचं आहे, कारण टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. जर वेळेचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं, क्वेश्चन जर व्यवस्थित फटाफट सॉल्व्ह केले वेळ देऊन ज्या त्या क्वेश्चनला किंवा ज्या त्या सब्जेक्टला, तर बरेच जण क्वेश्चन सॉल्व्ह करतात पण वेळ जर न पुरल्यामुळे पेपर व्यवस्थित कव्हर होत नाही, मग कुठेतरी त्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागतं. ठीक आहे, आता मला सांगा, चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला लाईव्ह अपडेट्स जे काही असतील ते मिळतील. एक्झामच्या दृष्टीने जे काही महत्वाचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा, आणि शेअर नक्की करा. ओके, आता इथे सांगा काय येईल सिक्युरिटीसाठी, काय कोणी हे आन्सर दिलेलं नाहीये कमेंटमध्ये. एक, ओके, एक आन्सर दिलं, स्टील मला आन्सर माहित नाहीये, बघूयात आपण सॉल्व्ह करून काय आन्सर येईल ते. चला फटाफट क्वेश्चन्स घ्यायचे आहेत आपल्याला, बराच टाइम इतका नाही आपल्याकडे. ठीक आहे, मी इथे लिहून घेते सिक्युरिटी. ओके, आता त्याच्यासाठी बघा कोड काय दिलाय, ते सी यू आहे, ई आहे, त्याच्यानंतर एस टी वाय आय आर. आता केलंय काय एक्झॅक्टली, इथं फर्स्ट आणि सेकंड मध्ये पण सेमच केलं असणार आहे ऑब्विसली, आणि तिसरा बिल्डिंग आहे त्यासाठी आपल्याला कोड हवाय. बिल्डिंग लिहून घेते. ओके, बिल्डिंग हा वर्ड घेतलाय. बघा सिक्युरिटी मध्ये जो आहे ना, हे पहिले दोन वर्ड्स आहेत ना एस आणि ई, ते इथे शिफ्ट केलेत. फक्त ई जो आहे तो पुढे घेतलाय, एस जो आहे तो मागे घेतलाय, दिसतायत पुढे वर्ड्स घेतलेत. मग इथं पण आपल्याला तेच करायचंय, हे बी आणि यू जो वर्ड आहे तो यू आधी घ्यायचाय थर्ड नंबरला आणि त्याच्यानंतर आपल्याला बी घ्यायचाय. आणि हा सी यू जो आहे तो ऍज इट इज जसाच्या तसा पुढे घेतलाय बघा, म्हणजे आय एल जसाच्या तसा पुढे येईल असा. ठीक आहे, आय एल. आता इथं ऑप्शन मध्ये चेक करूया, आपल्याला जास्त टाइम वेस्ट करायचा नाहीये एक्झाम मध्ये. मग आय एल कुठे आहे, ठीक आहे, इथं आय एल आहे, इथं आय एल आहे, इथं एल आय एल आय, हे झाले कट. ठीक आहे, आता राहिला 2 आणि 4. आता याच्यातलं सिलेक्शन आपल्याला करायचंय. शेवटचे बघा काय केलंय, इथे आर आणि आय आहे, त्यांची ते सुद्धा त्यांचं प्लेसिंग चेंज केले, शेवटी घेतलेत आय आर, उलटे घेतलेत. ठीक आहे, म्हणजे इथं काय येईल, आय डी येईल. इथे आय डी आहे का, इथं डी आय आहे, ऍज इट इज घेतले डी आय ऍज इट इज घेतले, मग हा कॅन्सल, आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. आता पुढचं जर तुम्ही ऍज इट इज करू शकता, इथे बघा काय केलंय, टी वाय आहे, ऍज इट इज घेतला, म्हणजे इथं एन जी असणार आहे. समजला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन, समजला? चला ठीक आहे, पुढे जाऊयात. आता ही सिरीज आहे, ठीक आहे, अक्षर संख्या आणि चिन्ह. ठीक आहे, नंबर बघा, अल्फा न्युमेरिक प्लस सिम्बॉल सिरीज आहे ही. आता इथे काय केलं बघा, लगेच विचारले काय, ही सिरीज आपण विसरून जाऊया. अशी जर सिरीज तुम्हाला दिसली तर डायरेक्ट हा क्वेश्चन रीड करायचा. ठीक आहे, लगेच आधी एक चिन्ह असलेली आणि लगेच नंतर एक चिन्ह असलेली अशी किती अक्षरे आहेत,
क्वेश्चन खूप सोपा असतो पण फटाफट करण्याच्या घाईमध्ये तो चुकला जातो, व्यवस्थित काउंट केलं जात नाही जे काही इथे त्यांनी इथे जे काही त्यांनी टिप दिलेली असते, ठीक आहे, एक नोट सांगितलेली असते ती व्यवस्थित तुम्ही फॉलो करत नाही आणि घाईमध्ये मग क्वेश्चन चुकतो. की जेवढा प्रश्न सोपा आणि जेवढे तुम्ही चुकवताल तेवढे तुम्ही स्पर्धेतून बाहेर. आता मला सांगा तुम्हाला असे किती अक्षरे हवेत ज्यांच्या पुढे आणि मागे सुद्धा काय असणार आहेत, चिन्ह असणार आहेत. मग बघूयात अक्षरे. इथे बी आहे, बघा बीच्या पुढे आणि मागे ऍट द रेट आणि काय आहे पुढे हॅश आहे, म्हणजे एक काउंट झाला, ठीक आहे, एक झाला. त्यानंतर पुढे बघा इथे हॅश आहे, इथे अँड आहे, ठीक आहे, बघा ऍट द रेट बी आणि हॅश हा एक झाला. दुसरा कोणता आहे इथे हॅश दोन, ठीक आहे, आपल्याला नंबर नको आहे, आपल्याला हे हवंय. बघा इथं अँड आहे, ई आहे, अल्फाबेट हवंय ना, आणि इथे स्टार आहे, दोन झाले. पुढे अजून बघूयात, इथं परसेंटेज अँड वाय नाही होते, इथं हा एक होईल अँड वाय हॅश, ठीक आहे, अँड वाय आणि हॅश हा एक झाला बघा इथं तिसरा. आणि अजून पुढे कोणता आहे का, तर नाहीये. इथं डॉलर फाईव्ह ऍट द रेट आहे, नंबर नको आहे, आपल्याला अल्फाबेट हवाय, ठीक आहे. असे टोटल किती झाले, एक दोन आणि तीन आहेत का, ऑप्शन नंबर चार तीन, ठीक आहे, ऑप्शन नंबर फोर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. चला फटाफट एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि कमेंटमध्ये फक्त मला आन्सर द्या, एक्सपेक्ट मी तुमच्याकडून आन्सर करत आहे, ठीक आहे. आता पुढे बघा, मालिका पूर्ण करायची आहे, मला सांगा याचं आन्सर काय आहे कमेंटमध्ये. टू सी ए, थ्री एच एफ, 5MK आणि 7RP. चला कमेंट मध्ये आन्सर द्यायचं आहे फटाफट. काय आन्सर येईल, चला इथून पुढे आपण याच स्पीडने घेणार आहोत. तुम्ही इंजिनिअरिंगचे किंवा आयटीआयची मुलं आहात, स्लो तर तुम्ही नक्कीच नसाल. सो आपण फटाफट आणि क्विक आन्सर आणि कशा पद्धतीने पटकन सॉल्व्ह करता येईल या मेथडनेच आपण पुढे इथून पुढे लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. रोज 4 वाजता लाईव्ह सेशन असणार आहे, सो रोज 4 जॉईन व्हा आणि एक्झामच्या दृष्टीने प्रॅक्टिस करायला विसरू नका, कारण इथे जर प्रॅक्टिस केली तुम्ही, सेल्फ स्टडी बेस्ट आहे पण थोडासा गायडन्स सुद्धा इतरांचा घ्यायला हवा, कारण एक्झाम कशा पद्धतीने कोणते प्रश्न IBPS घेते ते तशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत एक्झाम मध्ये. ओके, आता मला सांगा काय आन्सर येईल इथं. अल्फा न्यूमेरिक सिरीज आहे ही, आता नंबर वरून तर तुम्हाला कळलं की 2, 3, 5 आणि 7 काय नंबर आहे, ते प्राइम नंबर्स आहेत, नक्कीच प्राइम नंबर्स आहेत ना, कारण तुम्ही ऑड नंबरची सिरीज जर म्हटली तर 2 त्याच्यामध्ये काय करतोय, तो तर इव्हन नंबर आहे ना. मग बघा 2, 3, 5, 7 प्राइम नंबर मीन्स ज्याला फक्त त्याच संख्येने भाग जातो, ठीक आहे. मग असा कोणता संख्या आहे, 9 येईल का, 9 3 भाग जातो त्यामुळे 9 नाही येणार आहे. ऑब्विसली कोण असणार आहे, 11 असणार आहे, म्हणजे ह्या 9 वाला पॉइंट जो आहे तो ऑप्शन जो आहे तो कॅन्सल होईल, राहिले फक्त 3. आता अल्फाबेट नुसार आपण चेक करू. बघा इथे जर बघितलं तर ए मध्ये स्किप केलाय बी, त्याच्यानंतर सी आहे, ठीक आहे. पुढचा चेक केला तर बघूयात, डिरेक्टली एच कुठून घेतला त्यांनी, ठीक आहे, ए बी सी, त्यानंतर डी ई, ठीक आहे, डी ई हे 2 स्किप केलेत, त्यानंतर एफ एफ आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये जो आहे तो जी स्किप केलाय आणि एच आहे, त्यानंतर जी नंतर कोणते स्किप केले, एच आय, ठीक आहे, एच आय, ठीक आहे, एच तर आहे ना, आय जे स्किप केलाय, म्हणजे इथं हे 2 जे स्किप केले त्यांच्यामध्ये जो स्पेस आहे तिथे आय आणि जे स्किप केलाय. मग के इथं एल आहे तो स्किप केलाय, के एल एल एम आहे, ओके. मग पुढे बघा अजून एम नंतर एन ओ येईल ना, स्किप कोणता होईल, एन ओ स्किप होईल, ठीक आहे, एन ओ स्किप झाला, त्यानंतर पी आहे, ओके, पी नंतर कोणता येईल, मग याच्यामध्ये क्यू स्किप केलाय, आर घेतलाय, ठीक आहे, नंतर आर नंतर एस आणि टी स्किप केला, इथं एस आणि टी स्किप केला, तर पुढचा कोणता येईल, यू येणार आहे ना, बघा यू, ठीक आहे, म्हणजे असा यू येणार आहे, यू मध्ये स्किप वी होईल आणि मग डब्ल्यू येईल, ही सिरीज अशी येणार आहे, समजलं.
स्किप काय केलेत ते समजलं. इथे असं मांडण्याची गरज नाहीये सी नंतर एच किती नंबरला येतो, ए नंतर एफ किती नंबरला येतोय, एवढं करायची गरज नाही. बघा या सिक्वेन्सने जर तुम्ही समजलं असेल, ए आणि याच्यामध्ये बी स्किप केलाय त्यानंतर सी घेतलाय, मग या दोघां बघा या कॉमा नंतर जे काही नंबर नंबर आणि अल्फाबेट्स आहेत त्याच्यामध्ये डी ई स्किप केलाय, ठीक आहे. याचा आन्सर काय आहे, 11 WU, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. हे बाकीचे जे आहेत ते कॅन्सल होतील. ठीक आहे, जे काही डाऊट्स असतील तुम्हाला मनोज, ते तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता, ठीक आहे. आता आपण लेक्चर कंटिन्यू करूयात, ठीक आहे. बघा इथं एक मालिका दिली आहे ज्यामध्ये एक पद चुकीचं आहे, दिलेल्यांपैकी कोणतं पद चुकीचं आहे आता मला सांगा. याच्यामध्ये इथे काय सिरीज सिक्वेन्स फॉलो केलाय ते कमेंटमध्ये सांगा. रोज लाईव्ह सेशन होणार आहे, सो 4 रोज तुम्ही लाईव्ह येऊन लेक्चर जॉईन करू शकता. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. जेव्हा तुमची एक्झाम होईल तेव्हा तुम्हाला समजेल की रिझनिंग आणि मॅथ्स जे काही लेक्चर झाले ते तुमच्यासाठी किती युजफुल राहिले. ओके, सो डोंट वरी, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात याची गॅरंटी तर आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ शकतो, ठीक आहे. आता इथं सिरीज सांगितली आहे, समजलं. बघा कमेंटमध्ये आन्सर द्या, बरेच जण आन्सर देत नाहीयेत, ठीक आहे. बघा इथे काय सांगितलंय, 61 नंतर लगेच 62 येतोय. सिरीज कशी पुढे कंटिन्यू होतीये, तर इथं जर बघा 61 मध्ये जर तुम्ही 1 प्लस केला तर 62 होत आहे, म्हणजे आणि पुढे तर डिरेक्टली जर बघितलं 62 63 64 65 आणि 66, म्हणजे पुढे 4 प्लस केले. मग हा काय सिक्वेन्स तुम्हाला वाटतोय? नाही स्नेहा, चुकीचा आन्सर आहे ते. व्यवस्थित एकदा चेक करा, तुम्हाला समजेल काही जर मिस्टेक झाली असेल तर. इथे बघा म्हणजे काय, इथे 1 प्लस केला, इथे 4 प्लस केले, म्हणजे सिक्वेन्स बघा कशा पद्धतीने पुढे कंटिन्यू होत आहे. म्हणजे इथे 1 वर्ग आहे तो प्लस केला, इथे 2 वर्ग प्लस केला, मग पुढे 3 वर्ग असेल म्हणजे इथे 9 प्लस असेल, मग 66 प्लस जर 9 केले तुम्ही तर इथं काय यायला पाहिजे होतं, 75 यायला हवं होतं. इथे काय दिसतंय, 74, म्हणजे ऑड मॅन आउट काय निघणार आहे इथं, ऑप्शन नंबर 2. आता पुढे तुम्ही करून बघा, मग 75 मध्ये तुम्ही आता पुढचा वर्ग म्हणजे 4 वर्ग म्हणजे 16 प्लस करा. बघा काय येत आहे, 6 आणि 5 11 आणि 1, इथे 7 8 आणि 9, 91 आहे एक्झॅक्टली. त्यानंतर पुढे जर बघितलं तर इथे 5 वर्ग प्लस करा, ठीक आहे, म्हणजे 91 मध्ये 5 वर्ग जर प्लस केला तर 116 येईल, 5 वर्ग 25. ओके, पुढे बघा. आता हा एक क्वेश्चन आहे घड्याळावरती, सांगा जेव्हा घड्याळामध्ये 3:14 अशी वेळ दाखवते तेव्हा घड्याळाच्या काट्यामधील कोण किती अंशाचा असतो, ठीक आहे, किती अंशाचा होईल. कोण किती अंशाचा होईल इथे सांगा, एक फॉर्म्युला आहे शॉर्ट ट्रिक फटाफट सॉल्व करायचं असेल तर. ठीक आहे, 13, व्हेरी गुड. हु इज ओके, उद्धव, व्हेरी गुड उद्धव. तुम्ही आधीचे लेक्चर्स केले आहेत त्यामुळे मे बी तुम्ही फटाफट आन्सर दिलेलं दिसतंय, ठीक आहे. बघा तर तुम्हाला काय हवं आहे इथे, कोण हवा आहे, सिंपल एक फॉर्म्युला कोणता आहे, 30 (H - 11)/2 इंटू इथे काय मिनिट आहे, ठीक आहे, असाच काहीतरी फॉर्म्युला आहे, राईट, आठवतंय, ठीक आहे. मग आता इथं 30 × मग काय होईल, आवर्स किती आहेत, तर बघा इथं 3 आहेत, मग 3 × -11/2 मिनिटे किती आहेत, 14 आहेत, फक्त याच्यात तुम्हाला ऍड करायचे, ठीक आहे. मग आता दोन्ही भाग देऊन घ्या, 2 × 7 = 14 झाले. ओके, आता इथे बघा 30 × 30 = 90 झाले, मायनस इथं यांचा गुणाकार करा, 11 × 7 = 77 झाले, किती झाले, 90 - 77 केले तर 13 येतील, 13 डिग्रीचा कोण इथं तयार होईल, ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. समजलं, एकदम एकदम सोप्या पद्धतीने आणि फास्ट.
ठीक आहे. चला आता इथे सिलॉलिझम वरती क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांना सॉल्व माहित नसेल सॉल्व कसं करायचं आहे, तर बघून घ्या. याच्यासाठी खूप डिटेलमध्ये तुमचं लेक्चर जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. मग कोणताही क्वेश्चन असू द्या, तुम्ही बँकिंग लेवलच्या क्वेश्चन पर्यंत टाईप पर्यंत तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. ठीक आहे. आता बघा इथे काही सांगितलं आहे, तर सर्व बॅट बॉल आहेत. ठीक आहे. आता याला ए बी सी डी सुद्धा नाव दिलेलं आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. सर्व बॅट बॉल आहेत. ठीक आहे. इथे घेते मी. ठीक आहे. वेन आकृतीने हा क्विक सॉल्व करता येतो, काहींची ट्रिक वेगळी असू शकते. सर्व बॅट बॅट जे आहेत. ठीक आहे. बघूयात. सर्व बॅट जे आहेत ते बॉल आहेत. काही बॉल हेल्मेट आहेत. आता काही बॉल जे आहेत ते हेल्मेट आहेत. त्यानंतर सर्व हेल्मेट पॅड आहेत. ठीक आहे. सर्व हेल्मेट जे आहेत ते पॅड आहेत. ओके. त्यानंतर काही पॅड टी शर्ट आहेत. काही पॅड जे आहेत ते टी शर्ट आहेत. ओके. आता बघूयात निष्कर्ष याच्यामध्ये फॉलो करतायत का. जर आपण जे काही वेन आकृती काढतो याच्यात दिसत असेल तर प्रूफ समजून आपण ते काय करतो, करेक्ट देतो. जर याच्यात दिसत नसेल आणि पॉसिबिलिटी विचारली तर करेक्ट असेल, कारण पॉसिबिलिटी वाले डायग्राम पण एक क्रिएट होत असते. ठीक आहे. मग बघा आता काही पॅड बॉल आहेत, तर इथं काही पॅड जे आहेत ते बॉल आहेत का, तर बघा हा पार्ट दिसतोय प्रूफ इथं तुम्हाला दिसतंय म्हणजे हा करेक्ट आहे. काही बॉल बॅट आहेत, तर काही बॉल जे आहेत त्या बॅट आहेत का, तर बघा हा बॉलचा अख्खा सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये बॅटचा सर्कल आहे. ठीक आहे. हा बॅटचा सर्कल आहे म्हणजे आहेत हे सुद्धा फॉलो करताय. त्यानंतर काही टी शर्ट पॅड आहेत, तर काही टी शर्ट इथं दिसतंय पॅड आहेत, एक्झॅक्टली आहेत, मग हा सुद्धा फॉलो करताय. पुन्हा बघा काही पॅड हेल्मेट आहेत, तर काही पॅड जे आहेत ते हेल्मेट आहेत का, तर पूर्ण अख्खा पॅडचा सर्कल आहे, त्याच्यामध्ये छोटा इनर जो आहे तो हेल्मेटचा सर्कल दिसतोय, म्हणजे हा पण फॉलो करतोय. म्हणजे सगळे फॉलो करतायत, ऑल सर्व योग्य आहेत. करेक्ट. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. ठीक आहे. चला कमेंटमध्ये याचा आन्सर काय येईल ते मला सांगा. बघूयात आपण किती जण करेक्ट आन्सर देत आहेत. इनइक्वालिटीचा टॉपिक आहे, सॉरी सिलॉलिझमचा टॉपिक आहे याच्यावरचा हा क्वेश्चन. फक्त मला करेक्ट आन्सर बघूयात कोण फास्ट आन्सर देत आहे याच्यावर. ठीक आहे. सर्व पाईप्स पाणी आहेत आणि पुढे काय सांगितलंय, सर्व पाईप खेळ आहेत, सर्व गरुड खेळ आहेत. याचं करेक्ट आन्सर सांगा. इथे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, काय आन्सर येईल. चला मी एक्सपेक्ट करते की तुम्ही मला फास्ट आन्सर देताल. याचं काय, चार उद्धव आन्सर चार दिलंय. ओके. बघूयात आपण आन्सर काय येत आहे ते. बरेच जण सर्वांचा आन्सर देऊन झालं की आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. ओके. माधवी माधवी आहेत, त्यांनी सुद्धा चार आन्सर दिलंय. एस आर के पण चार आन्सर दिलंय. काय आन्सर येईल एक्झॅक्ट. ओके. बघूयात आपण काय आन्सर येत आहे. बघा सर्व पाईप्स पाणी आहेत. ठीक आहे. आपण आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला लगेच आन्सर सांगते. सर्व पाईप्स पाणी आहेत. हे सर्व पाईप्स आहेत, मी मराठीमध्येच लिहिते, बरोबर लिहिलंय. ठीक आहे. सर्व पाईप्स ठीक आहे पाणी आहेत. आता बघा इथे सर्व पाईप्स खेळ आहेत. आता हे सगळेच पाईप्स अजून काय आहेत, खेळ पण आहेत. महासर्कल असा इथे करेक्ट येईल का, नाही येणार ना. महापाणीवाला आपण असा घेऊया, इथं आपण घेऊया हा पाईप्स वाला. ठीक आहे. हा पाईप्स वाला कॉमन येईल दोघांमध्ये, खेळ मध्ये पण येणार आहे, म्हणजे असा येईल. समजलं, खेळ मध्ये असा येणार आहे तो. मग सर्व गरुड आहेत ते खेळ आहेत. आता सगळे गरुड खेळ आहेत, म्हणजे गरुड वाला सर्कल इथं येईल. समजलं. ऑप्शन 3 व्हेरी गुड संतोष, त्यांनी करेक्ट आन्सर दिलाय. आता चेक करा बघा, कोणतेही पान खेळ नाही, तर कोणतंही पान खेळ नाही असं सांगितलंय याच्यामध्ये. करेक्ट आहे का, चुकीचं आहे, कारण इथं कम्प्लिटली तुम्हाला दिसतंय की काही पाने जे आहेत ते खेळ येत आहेत इथे, म्हणजे हा चुकीचा झाला.
त्यानंतर काही पाने खेळ आहेत, आता काही पाने खेळ आहेत का, तर इथं दिसतंय करेक्ट आहे. ओके, काही पाने गरुड असणे शक्य आहे, तर काही पाने गरुड असण्याची शक्यता सांगितली, पॉसिबिलिटी सांगितली आहे. पॉसिबिलिटी ऑलवेज राईट येईल त्यांची, जरी इथं संबंध दिसत नसेल त्यांच्यामध्ये तरी पॉसिबिलिटी नेहमी करेक्ट असते. मग हे दोन आणि तीन फॉलो करत आहे, म्हणजे फक्त दोन आणि तीन फॉलो करतात. ऑप्शन नंबर तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ज्यांनी कोणी चार हे उत्तर दिलंय त्यांचं चुकीचं आहे. पॉसिबिलिटी कशी वर्क करते हे आपण डिटेलमध्ये जेव्हा लेक्चर्स घेऊ तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या सिलॉलिझमचा टॉपिक सांगितला जाईल. रिव्हर्स सिलॉलिझम सुद्धा विचारलं जातं काही एक्झाम्समध्ये. ठीक आहे, येस. त्यासाठी डायग्राम आधी वेन आकृती जर करेक्ट असेल तर तुम्ही क्वेश्चन पण व्यवस्थित सॉल्व्ह करताल. आता यामध्ये त्रिकोण किती आहेत सांगा बरं. चला, विदिन सेकंड्स आन्सर यायला हवं. एकदम छोटीशी स्क्वेअर दिसतोय त्याच्यामध्ये, तुम्हाला यात फक्त त्रिकोण किती आहेत ते सांगायचे. ठीक आहे, सांगा काय आन्सर येईल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमचे कोणी फ्रेंड्स जे प्रिपरेशन करतात विद्युत सहाय्यक या पदासाठी तर त्यांना सांगा की आपल्याकडे सुरू झालेला आहे, त्यांना हा चॅनल जो आहे तो त्याची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांनाही प्रिपरेशन व्यवस्थित करता येणार आहे. ओके, तीन. निखिल काय आन्सर दिलं तुम्ही, तीन. ओके, बघूयात. तीन आन्सर दिलेला आहे, नॉर्मल आहे. हा आपण बघूयात किती स्क्वेअर आहेत. जर एक असा बॉक्स असेल ना तर टोटल अशा पद्धतीने, तर याच्यामध्ये एक दोन तीन चार, ठीक आहे. आणि हा जो असतो तो बघा, हा एक असतो तो पाचवा, हा झाला सहावा, हा सातवा आणि हा आठवा, असे आठ असतात. म्हणजे एका बॉक्समध्ये तर दोन क्रॉस लाईन असतील, तर जेवढे आपण ट्रायंगल मोजतो त्याच्या डबल असतात, म्हणजे चार दोन आठ, आठ असतात. ठीक आहे, म्हणजे बघा इथं एक, ओके, व्हाईट मध्ये व्हाईट नाही येणार, एक दोन तीन चार पाच, किती झाले, पाच झाले. आधी यातले चार फक्त कन्सिडर करून तुम्ही ते घेऊ शकता, ठीक आहे, पाच झाले. आता हा बघा, हा झाला सहावा, ठीक आहे, हा झाला सातवा, ओके, हा झाला आठवा, हा झाला नववा आणि हा एक झाला नववा. दहा झाले ना, होतात का दहा, बघा बरं. याच्यात एक लाईन मारली म्हणजे हे टोटल तीन झाले, एक दोन आणि हा एक तीन झाला, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, त्यानंतर हा मोठा सातवा, हा झाला आठवा, त्यानंतर बघा हा नववा आणि हा दहावा. टोटल किती झाले, दहा झाले. ठीक आहे, दहा, ऑप्शन चार, टोटल दहा सर्कल याच्यामध्ये येतात. ओके, आता याच्यात सांगा एक्झॅक्टली किती सर्कल येतील, सॉरी सर्कल नाही आपण त्रिकोण म्हणत आहोत, सॉरी त्रिकोण किती आहेत ते सांगत आहे याच्यामध्ये. आपल्याकडे नवीन बॅच सुरू झालेली आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बॅच जॉईन करायची असेल तर इथं कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसेल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे पटकन बॅच जॉईन करता येईल. जो स्पेसिफिक टाइम आहे, जर 100 स्टुडंट झाल्यानंतर जी बॅचची फी आहे तो डिस्काउंट तुमचा कट केला जाईल. तुम्हाला ऍज इट इज जी काही फी आहे त्याच्यामध्ये मग बॅच तुम्हाला परचेस करावी लागेल, करेक्ट. ठीक आहे, लवकरच बॅच सुरू होईल टेक्निकल साठी सुद्धा, डोंट वरी. ठीक आहे, आता सुरुवात जी आहे ती रिझनिंग आणि मॅथ्सने होणार आहे. आता मला सांगा याच्यात किती आहेत, चला फटाफट कमेंट द्या, चला फटाफट कमेंट मध्ये मला सांगा याच्यात किती आहेत. दोन त्रिकोण दिलेत तुम्हाला, एकमेकांमध्ये फ्यूज आहेत. ठीक आहे, मग तुम्ही हा एक कन्सिडर कराल आणि हा दुसरा कन्सिडर कराल. जर मी तुम्हाला एक सांगते, एका बघा, एका ट्रायंगलमध्ये इथे मी या ट्रायंगलमध्ये जर अजून एक छोटा ट्रायंगल असेल तर टोटल चार ट्रायंगल होतात, म्हणजे एक दोन तीन, याच्या आतले चार आणि हा आउटर वाला पाच. ठीक आहे, म्हणजे याच्यात पाच, अशा पद्धतीने पाच ट्रायंगल होत असतात. कसंही मोजा पाचच होतात. आता सांगा हे दोन्ही फ्यूज केल्यानंतर किती येतील. ऑप्शन काहींनी तीन दिलाय म्हणजे दहा म्हणतायत, काहींनी एक सांगितलाय आठ आहेत. ओके, एक्झॅक्टली बघूयात आपण. निखिल म्हणतात आठ आहेत, ठीक आहे. मिस्टर सॅम त्यांनी सुद्धा आठ काउंट केलेत, ठीक आहे.
बघा आता हा एक जर तुम्ही काउंट केला, ठीक आहे, हा वाला, तर किती झाले, एक दोन तीन चार झाले, हा पाचवा झाला आणि हा सहावा झाला, ठीक आहे, टोटल सहा झाले. हा आज एक मोठा बाहेरचा किती झाला, सात झाला आणि हा एक झाला आठ. असे फक्त आठच तयार होतात. ऑप्शन नंबर एक हे त्याचं आन्सर आहे. फक्त आठ त्रिकोण तयार होतात. ऑप्शन तीन चुकीचं आहे. हॅलो एके, ठीक आहे, किती होतात, फक्त आठ त्रिकोण तयार होतात याच्यामध्ये. बघा जेवढा सोपा क्वेश्चन तेवढा कॉम्प्लिकेटेड वाटतोय, राईट. आता मला याचा आन्सर सांगा. डीआयचा क्वेश्चन आहे हा, डेटा इंटरप्रिटेशन. याच्यावरती सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला. सगळा याचा आन्सर काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला. बघा आता लेवल जे आहे ते थोडीशी इन्क्रीज होत जाणार आहे. हे आपलं फर्स्ट लेक्चर आहे. इथून पुढे आता रोज चारला लाईव्ह लेक्चर असणार आहे, ठीक आहे. काय बरोबर दिसत नाहीये, म्हणजे एक्झामच्या दृष्टीने आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याकडे बॅचेस सुरू झालेले आहेत. बॅच जॉईन करून घ्या, म्हणजे एक्झॅक्टली तुमचा प्रिपरेशन सुद्धा ट्रॅकवर येईल, ठीक आहे, आणि सिलेक्शनच्या ट्रॅकवरती तुम्ही कुठे ना कुठे येताल. डीआयचा प्रश्न आहे, मला सांगा याचं उत्तर काय. चला बघा काही सेकंड्स मध्ये सॉल्व कसं करायचं हा क्वेश्चन ते मी तुम्हाला सांगते. चला कमेंट मध्ये उत्तर द्या, एक्सपेक्ट करते की कोणीतरी आन्सर देईल. चला क्विक, यावेळी जे काही लेक्चर्स होणार आहेत ना त्याचं स्पीड थोडस जास्त असणार आहे. सो अच्छा दिसत नाहीये, ओके सॉरी. बघा मी सांगते, हा ग्राफ आहे, इथं 20 आहे, ठीक आहे, मी ते लिहिते 20 40 60 80 असा ग्राफ आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. मी डिरेक्ट तुम्हाला ग्राफ सांगते. इथं ए जो आहे तो 72 आहे, त्यानंतर बी जो आहे तो आय थिंक 70 आहे. जस्ट अ मिनिट, मी क्वेश्चन चेक करते. ठीक आहे, बी जो आहे तो इथं 70 आहे. इथं से बीचं काही रिलेशन तर नाही दिसत, ठीक आहे, काही हरकत नाही. बी किती असेल, 75 आहे हा सी. इथे बघा ए बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे, इथं ई आणि एफ, ठीक आहे. हा जो ग्राफ तुम्हाला दिसत नसेल तर बघा इथं 72 आहे ए, 70 आहे बी, 75 आहे सी आणि डी आहे 168 आहे. ई जो आहे तो 115 आहे, 115 आहे. एफ जो आहे तो 80 आहे. आता सॉल्व्ह करा, आता सॉल्व्ह करू शकता, राईट. आता दिसत आहे, ठीक आहे. आता मला सांगा याचा आन्सर काय आहे. ए आणि डी या राज्यातून सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींची सरासरी संख्या आणि सी आणि ई राज्यातून सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींची सरासरी संख्या यांच्यातील फरक किती आहे विचारलाय. दोघांमधील फरक विचारलेला आहे. फरक विचारलाय म्हणजे काय करायचं तुम्हाला, आधी त्यांची ऍडिशन करावी लागेल ए आणि डी ची, ठीक आहे, त्याला डिवाइड करावं लागेल दोन ने, बरोबर. मग जी काही संख्या येईल त्याच्यामध्ये सेम सी आणि ई चे ऍडिशन करून तुम्हाला काय करायचंय, दोन ने डिवाइड करायचंय. जी काही संख्या येईल ती संख्या आणि ही संख्या यांच्यातला गॅप मायनस करायचंय आणि मग सांगायचंय. नाही आता नंबर्स तुम्ही एक्झॅक्टली दिले तरीही समजत नसेल तर मी सांगते, ठीक आहे, काही हरकत नाही. ए किती आहे, 72 आहे, हा राईट, 72 आहे. बघा ए जो आहे प्लस
डी आहे. ए आणि डी च्या राज्यातून सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींची सरासरी संख्या, मग यांची सरासरी संख्या जर तुम्हाला हवी आहे तर ए ची किती आहे 72 प्लस हा कोण आहे डी जो आहे तो इथला इथंच कॅल्क्युलेशन करायचं जर क्विक करायचं तर 72 आणि डी किती आहे इथं 168 डिवाइड बाय 2 करायचंय. यांची ऍडिशन जर तुम्ही केली तर यांची ऍडिशन येते 240 72 आणि 168 डिवाइड बाय 2 करायचं. इथे भाग द्या बेक के बेदुने 4 आणि 0 म्हणजे 120 आले इथे. ठीक आहे, या व्यक्तींची सरासरी संख्या तुम्हाला बघा इथं 120 मिळाली. त्यानंतर सी प्लस ई आहे, यांचं सुद्धा सेम तेच करायचंय. सी किती आहे इथं 75 प्लस ई किती आहे इथं 115 डिवाइड बाय 2 करायचं. आता 75 आणि 115 किती होतात 190 190 डिवाइड बाय 2 करा. बे 28 16 92 18 ठीक आहे, 92 18 म्हणजे 9 आले आणि किती राहिला 1 10 म्हणजे 25 10 म्हणजे इथे किती आलंय दिसते सर्वांना 120 मायनस किती करावं लागेल 95 किती येतात 120 मधून मायनस जर तुम्ही 95 केले तर आन्सर येईल 25 ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, फरक कितीचा आहे व्हेरी गुड चला करेक्ट येस 25 हे त्याचा आन्सर असणार आहे. अशा पद्धतीचे डेटा इंटरप्रिटेशनचे तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातील. सो बॅच याच्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये लेक्चर्स होणार आहेत नंतर. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील डेटा इंटरप्रिटेशन वरती. हे तर हा तर सर्वात इझिएस्ट पार्ट होता. तर बॅच जॉईन करून घ्या म्हणजे लेक्चर सुद्धा तुमचे कम्प्लीट होतील, टॉपिक सुद्धा क्लिअर होतील आणि अजून एक्झामची डेट आलेली नाहीये, फक्त जाहिरात आलेली आहे. सो जाहिरात नाही आलेली अजून, लवकर बॅच जॉईन करून घ्या, टॉपिक्स क्लिअर करा म्हणजे एक्झामला जाताना तुम्ही एकदम रिलॅक्स जाताल. ठीक आहे, तर एवढेच आजसाठी क्वेश्चन्स आहेत. रोज 10 ला एक लाईव्ह असणार आहे, 4 ला एक लाईव्ह असणार आहे रिझनिंग साठी स्पेशली आणि मॅथ्स कॉन्ट साठी सुद्धा. महावितरणची ही जाहिरात आली आहे सर्वांना माहिती आहे. तर आपल्याकडे बॅच सुरू होतीये, ही बॅच फॉर 60% ऑफ म्हणजे 2499 आता तुम्ही परचेस केली तर तुम्हाला अवेलेबल असणार आहे. इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, विद्युत सहाय्यक या पोस्ट साठी बॅच सुरू होणार आहे, लक्षात घ्या. मला बाय तर बोलू द्यायचं.